फाशीची शिक्षा झाली पाहिजे मला एवढंच वाटतं. माझ्या मुलाला किती त्रास झाला असं तर त्याच्या जीवनच माहिती. औरंगाबादेत सध्या दुर्लभ कश्यप गँगचा धुमाकूळ सुरू आहे. अगदी दुर्लभ कश्यप सारखा अवतार करून काही पोरं शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ही गँग ऑपरेट होते असं स्थानिकांचं म्हणणं आहे. आधी एका लग्न समारंभात नंग्या तलवारी नाचवणाऱ्या या टोळक्यानं काहीच दिवसांपूर्वी शुभम मनगटे या 24 वर्षीय MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर चाकू जंब्या आणि फायटरने वार करत दहशत पसरवलीय. पहा काय आहे हा सर्व प्रकार. तुम्हाला सांगते मी 26 जानेवारीच्या दिवशी त्यांनी ते लग्न होतं का कोणाचं ते लग्नाच्या हळदीच्या समारंभात नाचत होते ते त्यांच्या हातात तलवारी वगैरे होते त्या दिवशी तर ते काहीतरी नशा करून आले का ते माहित नाही मला पण दुकानात आले ते रात्री 10:15 बंद करण्याच्या वेळेस तर त्यांनी ते फुकट द्या म्हणून सांगितलं आम्हाला वस्तू आम्हाला दबावला फुकट खाऊ द्या म्हणे म्हणलं आम्ही कष्ट करतो भाऊ तुला फुकट कसं खाऊ देऊ फुकटचं थोडी माल येतो तर मी फुकट देणार नाही म्हणून त्यांनी आम्हाला चाकू दाखवला मला म्हणतो कापूनच टाकीन म्हणलं बरं काप म्हणलं. आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की नेमकं दुर्लभ कश्यप हे काय प्रकरण आहे. दुर्लभ कश्यप हा उज्जैन या मध्य प्रदेशातील तीर्थक्षेत्रात जन्माला आलेला एक कुख्यात गुंड. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी यानं फेसबुकवर कुणाचा वचपा काढायचा असेल तर संपर्क करा काम होऊन जाईल असं लिहित सुपारी घेण्याचं आवाहन केलं. यानंतर तो सोशल मीडियावर तर चर्चेत आलाच पण प्रत्यक्षात उज्जैन आणि इंदोर परिसरात तरुण पोरांना हाताशी घेऊन यानं चांगलीच दहशत पसरवली. कश्यप यानं अनेकांसोबत पंगा घेत दुश्मनी केली होती. याचाच परिणाम म्हणून दुर्लभ कश्यपची 2020 साली निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र त्याच्या गँगची आणि त्याची एक ओळख होती ती म्हणजे डोळ्यात काजळ खांद्यावर उपरणं आणि कपाळावर आडवं गंध. आता ही स्टाईल वापरत औरंगाबादचे काही तरुण चुकीच्या मार्गाचा अवलंब करत आहेत. तरुण मुलं अतिशय कोवळं आहेत खाद्यावर कान काळा रुमाल घेतात खिशाला चाकू लावतात कोणत्याही गोष्टीचा नशा करतात आणि तिथं आजूबाजूच्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतात. आपण बघितलं असेल तर काल MPSC करणारा एक चांगला विद्यार्थी की ज्याची पोस्टिंग फक्त 2 मार्कांनी राहिलेली त्याच्यावर त्याच्या दुकानातून यांना सिगारेट मिळाली नाही तंबाखू मिळाली म्हणून त्याला तलवारीने फायटरनी दगड डोक्यात टाकून जीव जाईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. याआधी तुम्ही अनेक हिंदी सिनेमे पाहिले असतील. वस्तीत किंवा परिसरात दहशत माजवण्यासाठी जे कृत्य करावे लागतात अशाच कृत्यांचा वापर या गँगनं सुरू केला. आधी एका लग्न समारंभात म्हणजेच हळदीच्या समारंभात नंग्या तलवारी जंब्या चाकू यांनी नाचवले. यानंतर काहीच दिवसात परिसरामधील किराणा दुकानामध्ये फुकट सामान मागणी केलं. हे न मिळाल्यानंतर यांनी अक्षरशः लोकांवर वार करायला सुरुवात केली आहे. शिव्या देत गेला घाण शिव्या देऊन गेला तरी पण मी सहन केलं माझे मुलं असे म्हणजे असे कोणाचे मध्ये मी शांत बसले तर त्यांनी परत सुरू केलं. 8 दिवसाची चक्रा मारत होते पण आमच्या मनात काहीच नव्हतं आम्हाला वाटलं पिलेले मुलं आहे काही असं पुकार त्यांच्या नादी आपण लागू नये तर आम्ही सोडून त्यानं आम्हाला दोघांना मिळत होतं त्याच्या वडिलाला आणि मला सांगितलं नसल्यामुळे त्यांनी परत फायदा घेतला परत आला ते शनिवारी परत लाथा मारल्या दरवाजाला. आता नेमकं हे टोळकं कसं काम करतं हेही शहरातीलच तरुणांकडून ऐका. सोशल मीडियावर खुल्यामपणे कुणाला काही काम करायचं आहे का सुपाऱ्या घेणे असे प्रकार हा तिथे चालत होता पण असं म्हणतात ना की असं वाईट काम कसं त्याचा अंत शेवट होतो त्याचा अंत तिथे तसाच झाला त्याला तिथलं गँगवॉरमध्ये त्याला ठार मारण्यात आलं. याचाच एक भाग म्हणून तुम्ही गेले 1.5 वर्ष बघितलं असेल की औरंगाबाद शहरामधील पुंडलिक नगर हनुमान नगर विश्रांतीनगर या परिसरात एक गुन्हेगारी भयंकर प्रमाणात वाढलेली. मागच्या शिवजयंतीला तर एक खून झाला त्या अगोदर एक खून झाला आणि आताही हा म्हणजे शुभम मनगटे जो हा थोडक्यात वाचलेला आहे. दुर्लभ कश्यप हे करायचा त्याच्यासारखं अनुकरण करून हे मुलं प्रयत्न करत आहेत आणि यांच्याकडे जी तरुण पिढी आहे 18, 20, 22 वर्षाची त्यांच्या दादागिरीमुळे त्यांच्याकडे आकर्षित होती. आता जो शुभम मनगटे याला मारहाण झाली हा MPSC चा विद्यार्थी आहे
याच्याशी यांचा काही संबंध नाही, तरी त्याला एवढी मारहाण करण्यात आली। या टोळीमध्ये एक 60 ते 70 युवकांचा सहभाग आहे। याच्यामध्ये या परिसरातले जे भाऊ दादा आहे हे लोक यांना मुळात मदत करत आहे, यांच्यामुळेच या मुलांवर खूप वाईट संगत घडते आहे। सोशल मीडियाची भुरळ पडून बहकलेले अनेक तरुण तरुणी आपण बघितलेत, मग ती थेरगाव क्वीन असो की हिंदुस्थानी भाऊच्या बहकावात येऊन रस्त्यावर उतरलेली तरुण पिढी असो। मात्र आता हे लोण अक्षरशः ग्रामीण भागात पसरतंय आणि हे फक्त सोशल मीडियावर बोलण्यापितपतच नाही तर प्रत्यक्षात लोकांना संपवण्यापर्यंतची ताकद या सोशल मीडियाच्या बहकाव्यातून तरुणांमध्ये येत आहे। यालाच कुठे ना कुठेतरी आळा बसावा अशी मागणी आता सर्व स्तरातून होतीये। मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।